आला आला हसवायला खेचा खेची फसवायला चिडवायला भिडवायला चामायला ए लाव रे तो ग्रीन पोपट ग्रीन पोपट ग्रीन पोपट। हॅलो, हा घारपुरे बोलतो, दयानंद घारपुरे। कुंभार बोलताय ना? शरीर कुंभार। हा दयानंद घारपुरे बोलतो, मला सुतारांच्या कडनं नंबर मिळाला। हे म्हण सुतार सर, ऍक्च्युली असं होतं ते डान्स ग्रुपशी तुम्ही हे करता ना, म्हणजे लेडीजचे डान्स। हा तर मिसेसला माझ्या कोरिओग्राफ करायचं आहे। हा कधी करायचं आहे? एक फंक्शन आहे आमच्या जूनच्या पहिल्या आठवड्यात, अजून आहेत 15 दिवस अवकाश। तर त्यांचा एखादा डान्स बसून घ्यायला होईल का आपल्याला? एखाद दुसरा चालते मम्मी, तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगते। बर, म्हणजे हो का नाही का? हो का नाही नाही, म्हणजे होत असेल फक्त मला सरांना सांगायला पाहिजे ना। नाही नाही, मी त्यांच्याशी बोलतो की मी त्यांच्याशी बोलतो कारण आमचे आमच्या इथे कामाला आहेत एक जाधव म्हणून, ते राहायला त्यांच्या घराजवळ आहेत, त्यांच्याशी बोलणं झालंय त्यांचं। ते हरिपूर रोडला आहेत ना तुमचे सर, ते कोण? हा ते बोलणं झालंय त्यांचं। मग सिव्हिल हॉस्पिटलला मिसेसला देऊ का जरा फोन? बोलताय एक मिनिट। हॅलो हॅलो, हा मी श्वेता बोलते। थांबा, तुम्हाला जमेल का? जमेल। बर, मग कुठल्या पद्धतीचे आपण करू शकू? तुमचं कसलं फंक्शन आहे? मॅरेज आहे। हो काय? बरोबर। मग सॉन्ग वगैरे तुम्हाला तुम्ही म्हणजे ठरवलाय की नाही? तू सजेस्ट कर ना मला। बरोबर, ठीक आहे ठीक आहे। जून मध्ये किती तारखेला? 3 जूनला। 3 जूनला काय? हो। बर ठीक आहे, मग उद्या। पण गाणं साधारणतः कुठलंही आता सॉन्ग म्हणजे तुम्हाला कसं पाहिजे? बॉलिवूड टाईप पाहिजे, म्हणजे मराठी सॉन्ग पाहिजे, हिंदी काय? हिंदी, बॉलिवूड। बॉलिवूड ना? हो। म्हणजे ह्याच्यात लग्नात करण्यासाठी? हो। बरोबर ठीक आहे ठीक आहे। सोलो फक्त आहे? आदल्या दिवशी हळदी असते ना तेव्हा। हा हा बरोबर बरोबर। आता कुठला ट्रेंड आहे, कोणती गाणी सुरू आहेत आता सॉन्ग? तसं म्हणलं तर मराठी एक सॉन्ग आहे नवराई माझी लाडाची, आणि हिंदी आहे हिंदी आहे की मराठी? ते मराठी की हिंदी? हिंदी आहे। हा हिंदी। हो, आणि आणखीन बघायला पाहिजे, हुडकायला पाहिजे तुम्हाला। जर तुम्ही जर तुम्हाला माहित असेल तर ते पण सांगा। ते काला चष्मा एक फेमस आहे ना? हा हा काला चष्मा। आणि ते वेलकम सॉन्ग कुठलं आहे ना? प्यार से, प्यार से करेंगे वेलकम का? हाँ वेलकम सॉन्ग, प्यार से करेंगे सबका सबका स्वागत, ऐसे कहते हैं। हाँ प्यार से करेंगे सबका स्वागत। हाँ ते गाना ते अपन सेट करूँगा का? हाँ चलें, प्यार से नहीं काला चश्मा पर मिक्स करूँ बस ये मैं मिक्स करूया। चालेल चालेल। हा त्याला कॉस्ट्युम कसं, म्हणजे असं बोल्ड घालायला लागेल का? असं काय नाही ना, साडीत येईल ते जमेल। कॉस्ट्युम तुम्हाला मग चेंज करायला लागणार मग कॉस्ट्युम तुम्हाला का? तुम्हाला ऐका याच्यावर करायचं काय झालं तुम्ही? मध्ये चेंज करीन पण वेळ मिळेल का मध्ये मला? मग मध्ये चेंज म्हणजे दोन्ही गाण्याला एकच कॉस्ट्युम, म्हणजे एक एक मिनिटाचे एकच गाणं असेल। बर बर, मग मध्ये चेंज कसं करणार? मग असं मध्ये काय हे ड्रॉप वगैरे पकडता येईल का? नाही नाही, चेंजिंग नाही करायचं, एकाच ड्रेसवर करायचं। चालेल, मग लेगिंग वगैरे अशी वापरता येईल का मला? हा चालेल। आणि वरती काय लागेल? टॉप? टॉप बघ आपण भेटून ठेवूया। चालेल, म्हणजे मी चूज करून ठेवते, माझे डिझायनर येणार सिमलेस वगैरे असा एखादा बघून ठेवते ना। एक मिनिट, मिस्टर बोलतात। हा हॅलो हॅलो, कुंभार मॅडम, हे बघा आता बोलली ना मिसेस? हो हो ठीक आहे, हरकत नाही, ते आपण हे करून टाकूया। फक्त एक दोन मिनिट, मी जरा बाजूला येतो। तुम्हाला घरी येऊन शिकवायला लागेल, सिव्हिलच्या मागे घर आहे माझं। कुठं? सिव्हिल, सिव्हिल आपला टँक आहे ना, स्विमिंग टँक, तिथे मागं आहे सुंदरी घराचं नाव बंगल्याचं। आणि आता मिसेस पुढे बोललो नाही, तिचं वजन जास्त आहे। वजन हेवी वेट आहे।
वेट वेट वजन हो वजन वजन जास्त आहे तिचं फक्त 98 आहे मग ते हलत नाही अजिबात जागेवर न तर ते तुम्हाला ते करून घ्यायला लागेल बरोबर म्हणजे त्या पद्धतीनं आणि माझं मुळात म्हणणं कसं वजन कमी पाहिजे ना डान्सला मग मी काय म्हटलं ते हत्तीचं पिल्लू नाचलेलं काय चांगलं दिसणार आहे का हा कसं दिसते सांगा की बारीक पाहिजे मी तुमचा डान्स बघितला तुम्ही छान करता डान्स एकदम ते तुमचा सगळा फिल्म प्रवास सगळा कुठला आहे बघा तो बॉलिवूडचा त्यात तुम्ही ते छान करता ते हेलनचा वगैरे केला होता मध्ये पीस आयटम हो की नाही छान केला होता मी बघितला होता भावे नाट्य मग तुम्ही हत्तीचं पिल्लू सॉरी हे मिसेसला माहिती शिकवाल का तुम्ही मग शिकवला की तुमचा सत्कारच आहे नागरी सत्कार अवघड बॉलिवूड आणि कॉस्ट्युम तर तिला सांगा उईज काहीतरी घाल नको वेड वाकडं म्हणून मी सांगते ते घाल अंगावर असं तुम्ही ठणकावून सांगा आणि हे चुकला तर तुमच्यावर आहे बघा सगळं म्हणजे ती फार डेंजर आहे बरं का ती डेंजर आहे मिसेस दिसती तशी नाही आहे ती डेंजर आहे म्हणजे पेमेंट राहील बाजूला भांडणं काढेल तुमच्या घराकडे येऊन ते डान्स चुकला तर त्यामुळे तुम्ही हे करून काळजी करू नका मी आहे एक मिनिट माझा मुलगा बोलतोय हॅलो हॅलो हा शरवी कुंभार बोलतोय नमस्कार 90.5 ग्रीन एफएम रॉंग नंबर लागला राव केला का मी ग्रीन पोपट ओके थँक्यू धन्यवाद ग्रीन पोपट ग्रीन पोपट ग्रीन पोपट म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा नंबर लिहून घ्या 70 57 64 46 हो नंबर पुन्हा एकदा 70 57 64 46 आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन एफएम